नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला 6 महिने बाकी आहेत आणि अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत. गेले अनेक वर्ष, जवळपास 25 वर्ष शिवसेनेची इथं सत्ता आहे. ती आधी एक हाती होती, आता ती बहुहाती आहे किंवा इकडून तिकडून नगरसेवक पळवून स्थिर सरकार देण्याचा किंवा आपलंच पूर्ण सरकार ठेवण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसात शिवसेनेनं केलेला आहे. शिवसेनेच्या या सत्तेच्या प्रयत्नामध्ये सातत्यानं शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं नेतृत्व ताब्यात घेतल्यापासून मुंबई महानगरपालिकेत कमी झाले आहेत हा आकडा आहे. हा आकडा डोळ्यासमोर ठेवूनच आणि गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जवळपास नगरसेवक निवडून आणलेल्या भारतीय जनता पार्टीनं यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेपेक्षा जास्त आकडा गाठण्याचं इप्सित समोर ठेवलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यासाठी शड्डू ठोकले आहेत. शिवसेनेनं इतके वर्ष आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका ताब्यात ठेवली पण मुंबईचा विकास झाला नाही. अशा लाईनवर, अशा धरतीवर प्रचार सुरू झाला आहे आणि पर्यायानं शिवसेनेच्या दीर्घकाळ चालत असलेल्या सत्तेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न दिसू लागलेले आहेत. हे प्रयत्न तसे लपून राहिलेले नव्हते. जमलं असतं तर भारतीय जनता पार्टीनं गेल्याच निवडणुकीमध्ये ते यशस्वीसुद्धा केले होते. पण राज्यातली सत्ता टिकवण्याच्यासाठी गेल्या वेळेच्या निवडणुकीत शिवसेनेला संधी म्हणून अख्खीच्या अख्खी महानगरपालिका देऊन टाकली आणि नंतर या निर्णयाचा पश्चात्तापसुद्धा भाजपा नेत्यांनी व्यक्त केला. ही सगळी इतिहासाची उजळणी यासाठी गरजेची आहे कारण आता 25 वर्ष सातत्यानं महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात राखणाऱ्या आणि दर निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या कमी होत चाललेल्या शिवसेनेच्या नेतृत्वासाठी यंदाची निवडणूक ही आव्हानात्मक असणार आहे हे सांगण्यासाठी नव्या ज्योतिषाची गरज नाही. आत्ताच्या स्थितीला शिवसेनेची सत्ता बेदखल करून ज्यांना महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे अशामध्ये अनपेक्षितरित्या 3 कोण आहेत. एक शिवसेनेचा आहे, दुसरा भारतीय जनता पार्टीचा अपेक्षेप्रमाणे आहे आणि तिसरा कोण म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी काँग्रेसची धडपड चालली आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. या स्वबळाचा काँग्रेसला फायदा आणि शिवसेनेला नुकसान होणार का, की या दोघांच्या भांडणामध्ये भारतीय जनता पार्टी आपलं घोडं पुढं दामटू शकेल, हा प्रश्नही चर्चेला येईल. पण या सगळ्याच्या जोडीला काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. महानगरपालिका ही शहरातल्या पाण्याचा, शिक्षणाचा आणि त्याचबरोबर शहरातल्या काही मूलभूत विषयांच्या बाबत कार्यरत असण्याच्या अपेक्षेनं पुढे सरकत असते. महानगरपालिकेचा तो अधिकार आहे. असे किती अधिकार गेल्या 25 वर्षात इथलं जीवन सुसह्य करण्याच्यासाठी शिवसेनेनं वापरले. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची तिजोरी आहे, तेव्हा शिवसेनेला दूर करून तिथं ज्यांना यायचं आहे त्यांचा डोळा मुंबईवर आहे की तिजोरीवर आहे. मनसेचं या सगळ्यात नक्की काय असणार आहे? आपला पक्ष हा दिवसागणित संकुचित होत चालला आहे याची जाणीव राज ठाकरेंना झाली आहे का, की राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षातले 99% नगरसेवक पळवून नेणाऱ्या शिवसेनेबरोबर पडद्यामागे युती केलेली आहे? या प्रश्नाची सुद्धा चर्चा आजपासून सुरू होईल. आणि याच चर्चेची सुरुवात खऱ्या अर्थानं लक्षवेधीमध्ये आपण करतोय. प्रश्न आहे, मुंबई मनपावर कब्जा कुणाचा? या चर्चेत आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मवियाच्या प्रतिनिधी, त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 महिला मान्यवर आहेत. एक विद्याताई चव्हाण, दुसऱ्या शीतलजी म्हात्रे.
आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अवधूत वाघ आहेत आणि आपल्या सोबत मनसेच्या कडून अखिल चित्रे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. शीतल म्हात्रे, आपल्याला माझा आवाज अतिशय स्पष्ट पोहोचत असेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मांडलेला जो प्रस्तावनेचा भाग होता तोही पोचला असेल. त्या अनुषंगाने पहिला प्रश्न, शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याच्या निमित्तानं नारायण राणेंनी केलेली विधानं डोळ्यासमोर आहेत, हे शक्य होणार आहे का? बघा, सुरुंग शिवसेनेला लावण्याची स्वप्न अनेक जण नेहमीच बघत असतात, पण मला वाटतं की ही स्वप्नच राहणार आहे, दिवा स्वप्नच राहणार आहे. कारण कसं आहे की आता जे काय म्हणालात नाव तुम्ही, नारायण राणे हे भाजपचे नेते म्हणे आणि हे सुरुंग लावणार आहे, तर मला वाटतं की हे हा जो वाक्य आहे या वाक्याला प्रत्येक शिवसैनिक असेल. कोण सुरुंग लावणार आहे कुणाला मला वाटत नाहीये की असं काही सुरुंग किंवा काही फटाकड्या वगैरे कोणी लावणार आहेत. शीतल म्हात्रे, आपण आपण म्हणताय की शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लागू शकत नाही. आकडे आपण जर एकदा पाहिले तर आकडे स्वयंस्पष्ट आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमी का होत चालले आहेत? एकेकाळी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या कडून शिवसेनेची सगळी सूत्र सांभाळली गेली, मिलिंद वैद्य यांच्या महापौरपदाच्या माध्यमातून त्यांनी सत्तेचे उलटफेर महानगरपालिकेत करून दाखवले, त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत शिवसेना कमी का होती आहे? शिवसेना कमी होते हे कोणाचं म्हणणं आहे मला कल्पना नाहीये. आपण आकडे बघूया, आकड्याच्या आधारे हा प्रश्न विचारतोय. शिवसेनेचे नगरसेवक कमी का होत चालले आहेत? हॅलो जी शीतलजी, माझा आवाज पोहोचला? प्रश्न पोहोचला? नाही, आवाज येत नाहीये, डबल आवाज येतो. बर, मी प्रश्न हा विचारला आपल्याला की शिवसेनेचे नगरसेवक दर एक निवडणुकीत कमी का होत चालले आहेत, याचं शीतल म्हात्रे यांच्याकडून उत्तर घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. शीतलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत आणि प्रश्न पोहोचला असेल तर आपण उत्तर द्यावं. नाही, काही तांत्रिक कारण आहेत ज्याच्यामुळे आत्ता शीतल म्हात्रे यांचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अवधूत वाघ, आपल्याला माझा आवाज येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? हॅलो, असं आहे की 1900 तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे, 1967 सालापासून मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा जो प्रवास सुरू झाला तो आता 2017 शेवटच्या निवडणुकीपर्यंत आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये अगदी हेमचंद्र गुप्ते असो, अमनराव माडिक, सुधीर जोशी, मनोहर जोशी, नारावडे साहेब, हे जे महापौर झाले ते महापौर कधी शिवसेनेच्या स्वबळावर झालेले नाहीत. किंबहुना 1967 पासून 2017 पर्यंत एकदाही शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन केली. महानगरपालिकेमध्ये अगदी भारतीय जनता पक्षाची मदत त्यांना 1997 पासून 2012 पर्यंत लागली आणि 2017 ज्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वेगवेगळे लढले त्यावेळी सुद्धा दोघांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये फक्त 2 किंवा 3 नगरसेवकाचं अंतर होतं. त्यानंतर गेल्या 4 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक असो, ते फोडणं किंवा इतर गोष्टी करणं याने कशीबशी त्यांनी महापौरपद आणि स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद आणि इतर सगळी जी खैरातीची पद आहेत ती घेतली. मूळ मुद्दा तो नाहीये. शेवटी शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना गटर मीटर आणि वॉटरच्या समस्या सोडवणारा, लोकांच्या रोजच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना सामोरं जाणं, म्हणजे हॉस्पिटल आहे, शाळा आहे, यांची सुधारणा करणारा जो पक्ष म्हणून शिवसेनेकडे लोक पाहायची, ती आता पाहण्याची दृष्टी बदलली आहे. शिवसेना ही फक्त आता म्हणजे लूट मारकी टोळी इतपर्यंतच राहिलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे, पर्सेंटेज घ्यायचे. एकच मिनिट अवधूत वाघ, आपण असं सांगत होतात की आता शिवसेनेच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. एक प्रश्न महत्वाचा मगाशी उपस्थित झाला की आकडे कमी का होत आहेत, नगरसेवक म्हणून शिवसेनेचे आकडे कमी का होत आहेत, याचं उत्तर आपण शीतल म्हात्रेंकडून घ्यायचा प्रयत्न करत होतो. प्रश्न पोहोचला नव्हता, एकदा त्यांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू, मग तुमच्याकडे येतोच. शीतल म्हात्रे,
नाही, शीतल शीतल म्हात्रे यांच्याकडे अजूनही काही तांत्रिक अडचणीच दिसत आहेत. आपल्याला मनविसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या चर्चेत प्रतिनिधित्व करणारे अखिल चित्रे यांना चर्चेत जोडायचं आहे. अखिल चित्रे, माझा आवाज येतोय आपल्याला? हो हो जी. आपल्या आपल्याकडून या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित करतो. मी आपल्याला तत्पूर्वी एकदा सांगतो, आपल्याकडून जर कुठले स्पीकर ऑन असतील तर ते बंद करा. सातत्यानं आपलेच आवाज एकमेकांना ऐकायला जातील. तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. शिवसेनेचे नगरसेवक कमी होण्यामागची कारणं काय? गेले काही वर्ष तर शिवसेनेने जे काय मुंबई मूलभूत प्रश्न आहे ज्या मुंबई सुविधा देणं शिवसेनेला त्या महानगरपालिकेचं भ्रष्टाचार आणि दरवर्षी करोडो रुपये पण ना रस्ते पाणी भरण्यावर यात आणखीनही काही तांत्रिक मुद्दे अडचणीचे ठरत आहेत, त्याच्यामुळे अखिल चित्रे आपलाही आवाज सुस्पष्ट येत नव्हता. विद्या चव्हाणांना जोडून घेऊ. विद्या चव्हाण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आपण तांत्रिकदृष्ट्या सुस्पष्टपणे जोडल्या गेलेल्या असाल अशी अपेक्षा आहे. विद्याताई, एक प्रश्न उपस्थित होतो, यंदा शिवसेनेची सत्ता टिकवण्याच्या साठी राष्ट्रवादी मदत करणार आहे की राष्ट्रवादी या माध्यमातून स्वतःच मुंबईतलं बस्तान स्थिर करणार आहे? विद्याताई, विद्याताई आपल्याकडून माईक म्यूट आहे, आपला आवाज येत नाहीये प्रेक्षकांना. आता आवाज येतोय का माझा? बिलकुल आवाज सुस्पष्ट येतोय. मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्वाच्या निवडणुका आहेत. प्रत्येक पक्षासाठी त्या महत्वाच्या आहे आणि प्रत्येक महत्वाने त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. आता राष्ट्रवादीचा प्रश्न आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईत महापालिकेमध्ये आपलं स्थान वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आवश्यक कशासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रवादीची चांगली घोडदौड सुरू आहे ती मुंबईमध्ये पण होणं आवश्यक आहे आणि म्हणून निश्चितच आमचे हे प्रयत्न असतील की जास्तीत जास्त सीट्स महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या सुद्धा आल्या पाहिजे आणि विरोधी पक्षाला भाजपला नमोहरम करायला पाहिजे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असणार. कारण भाजप आज ज्या प्रकारे देशामध्ये आपण बोलता बोलता हे बोलून गेलात की राष्ट्रवादीच्याही जागा वाढल्या पाहिजेत. शीतल पाटील म्हात्रेंना हे विचारायला हवं. शीतल पाटील म्हात्रे, माझा आवाज पोहोचतोय आता आपल्यापर्यंत? नाही, शीतल शीतल पाटील म्हात्रे आपल्या सोबत आहेत मात्र त्यांचा आवाज ना आपल्यापर्यंत येतोय ना आपला त्यांच्यापर्यंत जातोय. काही तांत्रिक अडचणी सातत्यानं येत आहेत. अवधूत वाघ राष्ट्रवादी म्हणते की राष्ट्रवादीच्याही जागा वाढल्या पाहिजेत. विशफुल थिंकिंग जे असतं ना हे कसं असतं ते राष्ट्रवादीकडनं शिकायचं. पहिली गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे नैसर्गिक मित्र आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अपॉर्च्युनिटी मैत्री आहे. अरे 2002 साली आणि 2007 साली 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. 2002 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा कॉर्पोरेशनची इलेक्शन झाली. त्या इलेक्शन मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र राहू शकले नाही. महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये एकत्र होते पण मुंबई महानगरपालिकेमध्ये समोरासमोर इलेक्शन लढवली. 2007 साली 5 वर्षानंतर पुन्हा इलेक्शन झाली. पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस होती परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळी इलेक्शन लढवली. विद्याताई काय बोलतात, कदाचित विद्याताई उशिरा त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे त्यांना कदाचित माहीत नसावा राष्ट्रवादीचा इतिहास, म्हणून मी त्यांना त्यांची आठवण करून दिली. परंतु कॉर्पोरेशनच्या इलेक्शन आणि राज्याचं राजकारण याचा काही घेणंदेणं नसतं. यावेळी कॉर्पोरेशनच्या इलेक्शन येतात त्यावेळी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, त्यामुळे अवधूत वाघ आपण यातून सुचवू काय पाहताय की राष्ट्रवादीच्या जागा वाढणं सुद्धा शक्य नाही मुंबईत? मुळीच मला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे यांच्या
मारामारी मध्ये भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेचा पहिला भारतीय जनता पक्षाचा महापौर आपल्याला 2022 साली पाहायला मिळेल. बर, आपण आपण चर्चा करत असताना कृपया आपले कॉल डीएनडी वर टाकावेत. सातत्यानं फोन येत असल्यानं तुमचे संपर्क तुटतात आणि प्रेक्षकांनाच तुमचं म्हणणं पोहोचत नाहीये असं सर्व मान्यवरांना माझं म्हणणं आहे. शीतल मात्रे, आता माझा आवाज तरी येतोय आपल्याला? मी हे बऱ्याचदा प्रयत्न करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कदाचित शीतल मात्रे यांचा आणि आपला आजचा संपर्क होईल की नाही कुणास ठाऊक. राष्ट्रवादीच्या कडून प्रतिक्रिया घेऊयात. विद्याताई, अवधूत वाघ यांच्या दाव्यावर आपलं उत्तर अपेक्षित करतो. नाही नाही, मला ते जे भाजपचे प्रवक्ते म्हणून तिथे बसलेले ते मला सांगतायत. विद्यार्थ्यांना कदाचित माहिती नसेल, पण त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते म्हणून त्यांना फार चांगलं आठवतंय. पण मला एक सांगायचं आहे की प्रत्येक पक्षाला आपल्या सीट्स वाढवण्याचा अधिकार आहे. तुम्ही जसं छाती ठोकपणे सांगताय की भाजपच्या वाढणार आहे, भाजपचं कशावर वाढणार आहे? महागाई वाढली म्हणून, पेट्रोल डिझेलचे दर वाढले म्हणून, का करोनाची लस केंद्र सरकारने लोकांना वेळेवर दिलेली नाहीये म्हणून? म्हणजे भाजपचं तर इतकं फास्ट डिग्रेडेशन झालेलं आहे की केंद्र सरकारमध्ये सुद्धा आता त्यांची सत्ता येणं अशक्य आहे. तर मुंबईच्या महापालिकेमध्ये सीट वाढण्याचं दिव्य स्वप्न तर त्यांनी बघूच नाही. कारण अवधूत वाघ विद्याताईंनी तर 2024 ची भविष्यवाणी करून टाकली. महापालिकेमध्ये काय होईल ते काळानंतर कळेल आपल्याला, थोड्या वेळानंतर. ठीक आहे विद्याताई, आपण 2024 ची भविष्यवाणी केली आहे, आता 2022 ची चर्चा सुरू आहे. आपण घाई करताय का आपल्याला काही संकेत मिळाले आता सांगता येणार नाही, पण अवधूत वाघांचं उत्तर एक पटकन घेऊयात. बाकीच्या दोन्ही मान्यवरांचा तांत्रिक दृष्ट्या संपर्क सातत्यानं खंडित होतोय म्हणून आता मी त्यांना प्रश्न विचारत नाहीये. अवधूत वाघ बोला, 2022 मध्ये भाजपची सत्ता येणं शक्य नाही असं राष्ट्रवादीचं भविष्य कथन आहे. पुन्हा एकदा सांगा, विद्याताई बोलत होत्या त्यामुळे काही ऐकायला येत नाही. विद्याताई म्हणतात 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणं शक्य नाही. बघ कसं आहे की आता कोणी भविष्य करणं म्हणजे मी म्हणणार येणार, कोण म्हणणार नाही येणार, या विवादामध्ये न पडता आपल्याला फॅक्च्युअल गोष्टींवर बोलावं लागेल. इतिहास असं सांगतो की कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये सहसा गठबंधन होत नाही, तरीही 1997 पासून 2012 पर्यंत सर्वात लांबलचक आणखी जास्त स्थिर असलेलं जे काही अलायन्स होतं ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं होतं. आणि या अलायन्समुळे जवळजवळ 25 वर्ष शिवसेनेमध्ये शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये बसू शकला हे सत्य आहे. आता हे सत्य आपण नाकाबूल करू शकत नाही, कारण त्यावेळी सुद्धा शिवसेनेचं संख्याबळ 50% अधिक कधीच गेलं नाही. आता पुन्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2002 आणि 2017 राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळी लढली. 2002 साली तर फक्त कुर्ल्यामधली एक सीट होती एक शेट्टी नावाच्या महिलेची, आणि राजहंस सिंह हे काँग्रेस मधून आणि शेट्टी त्या एनसीपी मधून तिकीट मागत होते. एक तिकीट चा तिढा सुटला नाही म्हणून नवाब मलिक साहेबांनी शेवटच्या मुमेंटला 2002 साली युती तोडल्याची घोषणा केली. ही एका सीटसाठी, जर एका सीटसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती तुटू शकत असेल तर तुम्हाला असं वाटतं का की 2022 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मी राजकारण सोडून जाईल जर हे तीन पक्ष एकत्र येऊन एकजूट करून जर इलेक्शन लढवली तर? आणि माझं जाहीर आव्हान आहे आणि आवाहन पण आहे की या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन इलेक्शन लढवून दाखवावी. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. अवधूत वाघ, या तिघांच्या मधला काँग्रेस आधीच वेगळा झालेला आहे. शीतल म्हात्रेंना वारंवार आपण चर्चेत घेण्याचा प्रयत्न करतोय, आता पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया. सुरुवातीच्या चर्चेत त्या होत्या, गेल्या काही वेळापासून सातत्यानं तांत्रिक दृष्ट्या त्या जोडलेल्या दिसत नाहीयेत. शीतल म्हात्रे, आता आवाज येतोय? नाही, अजूनही नाही. अजूनही शीतल म्हात्रेंचा आणि आपला संवाद संपर्क होत नाहीये. अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. अखिलजी, माझा आवाज आता येतोय का? आपण इयरफोन घातले नाहीयेत त्यामुळे तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये, पण तरी माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? माझा आवाज पोहोचतोय?
नाही आज 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 मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत सातत्यानं कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आता राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही मान्यवर सलग आणि संपूर्णपणे जोडले आहेत. आपल्याला विद्याताईंच्याकडून उत्तर घ्यावं लागेल आणि पर्यायानं मवियाची भूमिका सुद्धा समजवून घ्यायची आहे. अवधूत वाघ म्हणतायत विद्याताई की तिघांनी हिंमत असेल तर एकत्र लढावं. नाही, महाराष्ट्रामध्ये आम्ही हिमतीने महाआघाडी केलेली आहे ना, ती अवधूत वाघांना दिसत नाहीये का काय? तेव्हा महापालिकेचं चॅलेंज देण्यापेक्षा जेव्हा जेव्हा काँग्रेसने ऐका 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 हो ऐका ना जरा ऐकायची सवय ठेवा थोडी. माझं काय म्हणतंय की तुम्ही जो चॅलेंज दिलाय ना तो चॅलेंज स्वीकारण्यापेक्षा तुम्हाला हे चांगलं माहितीये की काँग्रेसने वेळोवेळी हे जाहीर केलेलं आहे की आम्ही वेगळे लढणार आहे. तरी पण आता पक्षश्रेष्ठी त्यांचा निर्णय काय त्यांनी अजून सांगितलेला नाहीये. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळीकडे महाराष्ट्रात एकत्र लढण्याची अनेक ठिकाणी शक्यता आहे. शक्यता नाकारता येत नाहीये. परंतु जरी काँग्रेस आली नाही किंवा जरी शिवसेना आली नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही आमच्या निवडणुका लढवणार आहोत. आमचे मित्र पक्ष जर आले तर खूपच चांगलं आहे, स्वागतार्ह आहे ते. परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुका जे भाजपला जी धास्ती घेतलेली आहे भाजपने की आता यावेळी आपला मित्रपक्ष शिवसेना आपल्या बरोबर नाहीये आणि आता मित्रपक्षाच्या शोधात ते मनसेच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे आता मनसे आली तर मनसे सोबत जाण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु आपण त्यांना शुभेच्छा देऊया. विद्याताई यावर एक पटकन अवधूत वाघ यांची प्रतिक्रिया येते तेवढी ऐकूयात. अवधूतजी विस्मृती भ्रंशात याचा हे झालेला आहे. मला वाटतं काहीतरी अडचण झाली. तुम्हाला स्मृती भ्रंश म्हणायचं आहे? स्मृती भ्रंश काय झालंय ताई, 2017 साली आम्ही मित्रपक्षाबरोबर युती नाही केली होती. महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढवली होती. तुम्ही विसरून गेलात. आम्ही 2017 सालीच आमच्या त्या हा तर नाही तुम्ही मला बोलू देता तर त्याच्यामुळे शिवसेना सोडून सुद्धा आम्ही 84 जागा जिंकलो, स्वतःच्या ताकदीवर जिंकलो आणि तुम्ही कधी 12 पुढे नाही गेलात. आणि तुमची सर्वांची हायेस्ट संख्या आहे ना मुंबई महानगरपालिकेत ती सचिन अहिर ज्यावेळी मुंबईचे अध्यक्ष होते ना त्यावेळी तुम्हाला मिळालेली आहे. आणि सचिन अहिरांच्या ताकदीने ती मिळालेली आहे. आता सचिन अहिर शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या निम्म्याहून अधिक नगरसेवक शिवसेनेमध्ये जातील. घाटकोपर मधला हरुण खान त्याची बायको नगरसेविका आहे परंतु तो शिवसेनेमध्ये जॉईन झाला. तुमचे निम्म्याहून अधिक नगरसेवक आहे ते आजही शिवसेना आणि भाजपच्या मार्गावर आहेत. मी नावं नाही घेत, आय एम इन टच विथ देम. अवधूतवाघ आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भविष्यवाण्या करता आहात. वेळेच्या मर्यादेपोटीच आपल्याला थांबवतो. यावरची चर्चा आणखीन पुढे नेऊयात. दरम्यानच्या काळात ज्यांच्याशी आपला संपर्क या कार्यक्रमामध्ये होऊ शकत नाहीये त्या शिवसेना आणि मनसेच्या दोन्ही मान्यवरांना एकदा तांत्रिकदृष्ट्या सुस्पष्टपणे जोडून घेऊ आणि लगेचच परत करू. चर्चा सुरू.